राम या शाळेतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आहेत आणि ते स्वयंपाक बनवतात. आपण त्यांना विचारणार आहोत की आज आपण जिल्हा स्काउट गाईड मिळवण्यामध्ये भाग घेतलेला आहे, आता आपण किती स्वयंपाक बनवता. एक चांगले संस्कार या ठिकाणावरून आपण घरी घेऊन जाणार आहात, भारताचे चांगले सुंदर नागरिक आपण बनणार आहात. त्या संदर्भामध्ये आता हे जे काही शिक्षण घेत आहे, आपल्या स्वयंपाक करण्याचं शिक्षण या ठिकाणी घेतात. एरवी आईच आपल्याला स्वयंपाक खाऊ घालते, आईला मदत करण्यासाठी ही मदत आपली कामी येणार आहे. त्या संदर्भामध्ये दीदी काय समजू शकते जे केल्यावर दर्शकांना दोन शब्द बनवायला, म्हणजे उद्या भविष्यामध्ये ज्यावेळेस तुला स्वयंपाक बनवण्याचं काम पडणार आहे तर हा स्वयंपाक तुला कामी येणार उद्या. हो, तू काय समजू शकते दीदी दोन शब्द? मी पण स्वयंपाक बनू शकते आता. या ठिकाणी दीदीने सांगितलेलं आहे की मी सुद्धा आता स्वयंपाक चांगल्या रीतीनं बनवू शकते, म्हणजे या ठिकाणावरनं हे चांगले नागरिक या ठिकाणी घडत आहेत. हे आपण जिल्हा स्काउट गाईडच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपण झिरो ग्राउंड लेवलवर आहोत, दळगामाईमध्ये आहोत. ही दीदी या ठिकाणी स्वयंपाक बनवते, काडे आणलेले आहेत, या ठिकाणी भाजीची तयारी होती, पोळी तयार होते. दीदी पोळी आता तू तयार करते, लाटते, हा स्वयंपाक तुम्ही लोक करताय. तुला स्वयंपाक करताना कसं वाटतं आता? म्हणजे एरवी तर आई स्वयंपाक बनवून देते आपल्याला खायला, तर आता तू बनवते, म्हणजे भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेस शिक्षणासाठी जर बाहेर जायचं काम पडलं आणि स्वयंपाक बनवण्याचं काम पडलं तर आता या लहान वयामध्ये हे संस्कार आपल्यावर जिल्हा स्काउट गाईडच्या माध्यमातून होत आहेत. आणि आता ही सुंदर पोळ्या तिची आणि दीदी या ठिकाणी उंडा मिळते. तू याचं स्वयंपाक बनवते, तुला आता हे स्वयंपाक बनवते तर तुला काय कसं वाटतं आता या मेळाव्यामध्ये आल्याबद्दल? मला चांगलं चांगलं शिक्षण या ठिकाणी तुला मिळत आहे. दीदी तू काय सांगू शकते आता? तू पोळ्या या ठिकाणी भासते, हा, त्या संदर्भामध्ये आता तुला शिकण्यासाठी मिळते. तुला कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर संस्कार तुला भेटतात चांगले? मला छान वाटतं आणि मी स्वयंपाक करण्यात खूप एक्सपर्ट आहे. दीदीने सांगितलं की मी स्वयंपाक करण्यात मध्ये खूप एक्सपर्ट आहे, त्याच्या दुधात साखर पडलेली आहे. या मेळाव्यामध्ये दीदी या लहान भगिनी आपल्या दीदी या ठिकाणी पोळ्या करतायत आणि सर्व दीदी या ठिकाणी उपस्थित. तुम्हाला कसं वाटतं या मेळाव्यामध्ये आल्यावर? तुम्ही चांगले संस्कार घेऊन जाणार आहात ना? हो. आपण आता काय काय या मेळ्यामध्ये शिकलात, काय सांगू शकता या मेळ्यामध्ये आपण काय काय पार्टिसिपेट केलं, काय भाग घेतला आपण या मेळ्यामध्ये? आता आम्ही या मेळ्यामध्ये स्वयंपाक करायला शिकलो, आम्ही तो घरी गेल्यावर आईला मदत करू शकतो. दीदीने स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेले की आम्ही या मेळाव्यामध्ये चांगले चांगले संस्कार घेतलेले आहेत, घरी गेल्यानंतर आम्ही आईला मदत करणार आहोत स्वयंपाकाची आणि चांगले नागरिक या ठिकाणी घडणार आहेत. आपण आहोत झिरो ग्राउंड लेवलवर, आपण आहोत दळगावमध्ये आणि आपण आहोत जिल्हा स्काउट गाईड मेळाव्यामध्ये. ताई आपण या ठिकाणी भाग घेतला ते विद्यार्थी घडवण्याचं कार्य आपण घेतलेलं आहे स्काउट गाईडच्या माध्यमातून. आपण दोन शब्द केल्यावर दर्शकांना काय सांगू शकता? आम्ही दर्शकांना एवढं सांगू शकेल की आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना इथे याच्यासाठी आणलंय की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण कसं जीवन जगू शकतो. आपल्याला इथे भांड्यांची कमतरता आहे, भाजीपाल्याची कमतरता आहे, आपल्याला साधन सामग्रीची भरपूर कमतरता आहे, परंतु त्या परिस्थितीतही आपण एकमेकांना मदत करून आणि कमी साधन सामग्रीमध्ये आपण जीवन कसं जगू शकतो, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पैसाच पाहिजे, हव्याच पाहिजे कमच्या गोष्टीचा, साधन सामग्रीचा, तर ते नसताना सुद्धा आपण जीवन कसं जगायचं ही जीवन जगण्याची कला आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो. चार भिंतीचे आत्मजन असतं, चार भिंतीच्या बाहेर सुद्धा शिक्षण असतं आणि ते कसं तिथे घ्यायचं आपण चांगलं नागरिक. महिलांनी पावन केली भूमी ग, जिजामाता सावित्री रमाई वाणी बनून गावा. आपला सुविचार मांडलेला आहे कवितेच्या माध्यमातून. आपल्या सर्व बंधू, आपले सर्व मुलं मुली या ठिकाणी आहेत आणि खरंच या ठिकाणी चांगले संस्कार स्काउट गाईडच्या माध्यमातून मिळतात. मी सुद्धा स्काउट गाईडचा माझी विद्यार्थी आहे. आपल्याला सर्वांना कसं वाटतं? पुढच्या वेळेस ज्या ठिकाणी स्काउट गाईडचा मेळावा राहणार तर तुम्ही सुद्धा भाग घेणार, इतरांना सुद्धा सांगणार, आपण भारताचे चांगले नागरिक बनणार. भारत माता की, भारत माता की. हा सुंदर सुविचार या ठिकाणावर. चांगला रे चांगला, 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 चांगला रे चांगला. अत्यंत सुंदररित्या या ठिकाणी ताईंनी सांगितलेलं की इथे कशा प्रकारचं आरोळी असते ते सांगितलेलं आहे. या ठिकाणी सुटगाठ कशी बांधायची, आपण जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे, टेंटमध्ये कसं राहिलं पाहिजे, प्रतिकूल परिस्थिती आली तर आपण कसं जगलं पाहिजे. आता आपण भाजी बनवताय तर दीदी तू काय टाकणार आहे त्याच्यामध्ये? भाजीचं प्रतीक्षक आपण या ठिकाणी दाखवतो केक लाईनमध्ये. या दिशेने आता दीदी दाखवते. सर्व किलबिल मंडळी आहेत, या लहान मुली आहेत आणि उच्च शिक्षण या ठिकाणी
तडजोडीच्या माध्यमातून घेतात आपण सर्वक्षम चित्र. या जाम येथील विद्यार्थिनी आहे, जिल्हा परिषदच्या आहेत ना तुम्ही. आपल्याला एक कार्य करताना कसं वाटतं? ताईंनी आरोळी काय दिली? चांगलं 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 चांगलं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामना कसा केला पाहिजे, आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारताचे चांगले नागरिक कसे बनलं पाहिजे, ग्राउंड लेवलवर आपण आहोत. आता या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वयंपाक बनवतात आणि या स्वयंपाक आता तयार होतोय आणि तयार झाल्यानंतर हे सर्वजण एकत्रित येऊन जेवण करणार आहात. महाप्रसाद हा घेणार आहात जेवणाचा. हे सर्व क्षमचित्र आपण बघतो आपण आलो जळगावमध्ये आणि आपण आहोत स्काउट गाईड मेळाव्यामध्ये. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.